करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. खऱ्या मित्राची परीक्षा, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, श्रवण करूया. एक खूप मोठं जंगल होतं, त्यात सगळे प्राणी मोठ्या आनंदात राहत होते. तेथे एक ससासुद्धा राहत होता. सशाच्या उत्तम स्वभावामुळे त्याला अनेक मित्र होते. त्याला या गोष्टीचा फार अभिमान होता. एकदा रानातून जात असताना सशावर अचानकपणे कुत्र्यांनी हल्ला केला. ससा जोर जोराने धावू लागला, पण कुत्र्यांचा वेग जास्त असल्याने सशाचे काहीच चालेना. त्याने धावता धावताच वाटेत भेटलेल्या एका घोड्याला विनंती केली की घोडे दादा, मला तुमच्या पाठीवर घ्या, माझे प्राण संकटात आहे. घोडा म्हणाला, ससे भाऊ, तुम्हाला वाचवायला तुमचे अनेक मित्र येतील, मला का उगीच कुत्र्यांशी दुश्मनी घ्यायला लावताय. असे म्हणून घोड्याने आपला वेग वाढवून पळ काढला. बैलाने सशाला सांगितले, ससे दादा, अहो मी कितीही जोरात पळालो तरी या कुत्र्यांच्या वेगाची बरोबरी करू शकणार नाही, तरी तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राची मदत घ्या. पळताना पुढे सशाला एक वासरू, बघा प्रत्यक्षपणे वासरू भेटला. सशाने त्यालाही विनंती केली. वासरू म्हणाला, ससे काका, मी तर किती लहान आहे, अजून तुमची मदत करण्यासाठी, बघा मी अजून मोठा झालेलो नाही, मी जर मोठा असतो तर तुमची नक्कीच मी मदत केली असती, पण तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगा. असे करत करत सशाने जवळपास भेटणाऱ्या प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची विनंती केली, पण कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या सर्वांशी बोलण्याच्या कालावधीत कुत्र आणि ससा यांच्यातील अंतर खूप कमी झाले व त्यांनी सशाला गाठून त्याला फाडून खाल्ले. सशाचा जीव वाचवायला त्याचा कोणीच मित्र पुढे आला नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनात असे अनेक मित्र बनतील, ते केवळ तुमच्या पैशाकडे बघून आणि तुमच्या सत्तेचा प्रतिष्ठेचा वापर करून घेण्यासाठी तुमच्याजवळ येतील. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. म्हणून जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. जय जय रघुवीर समर्थ.